जय महाराष्ट्र, मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय महाफास्ट. चिमुरडीच्या मारहाण प्रकरणी खारघरमधील पूर्वी प्लेग्रुपच्या संचालिका प्रियंका निकमला खारघर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. प्रियंकाला पनवेल कोर्टात हजर राहण्यासाठी ही नोटीस आहे. या प्लेग्रुपमध्ये 10 महिन्यांच्या चिमुरडीला अमानुष्य मारहाण करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये सिद्ध झालं आणि ही बातमी जय महाराष्ट्रानं दाखवताच राज्यात खळबळ उडाली. नवी मुंबईमध्ये चिमुरडी मारहाण प्रकरणाचा पुढचा तपास देवीदास सोनवणे यांच्याकडे सोपवण्यात आलाय. पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी हा निर्णय घेतलाय. या प्रकरणाचा तपास याआधी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्याकडे होता. अहमदनगरच्या श्रीगोंद्यामध्ये वाळू तस्करांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. 17 लाखांच्या 5 बोटी महसूल विभागानं उद्ध्वस्त केल्यात. अशा प्रकारे धडक कारवाई केल्यानं वाळू माफियांचं धाबं दणाणलं आहे. भीमा नदीच्या पात्रातून या बोटींद्वारे वाळू तस्करी केली जात होती. एकूण 5 बोटी या ठिकाणी होत्या. अनेक ठिकाणचे लिलाव झालेले नसतानाही या ठिकाणी अवैधपणे वाळूची तस्करी सुरू होती. नोटाबंदीनंतर सुट्या पैशांचे वांदे झालेले असताना या सुट्या पैशांवरून एकानं थेट दुकानाची तोडफोड केली आहे. मानखुर्दमधली ही घटना असून दुकानदारानं रद्द केलेली 500 रुपयांची नोट सुटी करून द्यायला नकार दिला म्हणून एका मुलानं दुकानदाराला धमकावत दुकानाचीच तोडफोड केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. इंदू मिलच्या जागेवर स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल. केंद्राच्या टेक्स्टाईल कमिटीकडून इंदू मिलच्या जागेवर कामासाठी अधिकृत परवानगी मिळाली आहे. केंद्राच्या टेक्स्टाईल कमिटीकडून MMRDAलाही पत्र देण्यात आलं आहे. अकोल्यामध्ये काही लोकांनी चक्क 500 आणि 1000च्या जुन्या नोटा जाळल्या आहेत. शहरातल्या गोरक्षण भागात विजय हाऊसिंग सोसायटीच्या गल्लीत 500 आणि 1000च्या नोटा जळलेल्या स्थितीत आढळून आल्या. नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसेवाल्यांचं चांगलंच धाबं दणाणलं आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आतापर्यंत 40 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकानं ही कारवाई केली आहे. पकडलेल्या रकमेत एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 10 कोटींचा समावेश आहे. नगरपालिका निवडणुकीतली चुरस वाढल्यानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून जुन्या नोटांचा वापर केला जातोय. नोटाबंदीच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या विविध याचिका देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची केंद्र सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आहे. ही सुनावणी 2 डिसेंबर रोजी होणार आहे. नोटाबंदीचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध नाही आणि या निर्णयामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. हे 2 प्रमुख मुद्दे सर्व याचिकांमध्ये आहेत. पाचशे आणि 1000 रुपयांच्या नव्या नोटांवर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकार काळ्या पैशाच्या विरोधातली लढाई आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे. नोटांनंतर देशभरातील सोन्याच्या साठ्यावर केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राईक करण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा आहे त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये देना बँकेनं नामी शक्कल लढवली आहे. 20 शहरांमधून मोबाईल ATM सेवा सुरू करण्यात आली आहे. एका व्हॅनमध्ये ATM मशीन बसवून शहरातील गर्दीच्या ठिकाणी ही व्हॅन नेण्यात येते आणि नागरिक आपल्या गरजेनुसार पैसे काढतात. शहरातली हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी ही व्हॅन जाते आहे. शिवसेनेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरीमन पॉईंट ते गोराई या कोस्टल रोडच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे आणि पुढच्या वर्षी पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली आहे. त्यांनी महापालिका आयुक्त अजय मेहतांसोबत कोस्टल रोडची पाहणी केली आणि हे काम करताना गिरगाव चौपाटीच्या सौंदर्याला कुठलाही धक्का लागणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
दादरमध्ये शिवसेना भवनासमोर भाजपने पोस्टरबाजी केली. काळ्या पैशांचा खात्मा हेच अच्छे दिन असे बॅनर भाजपकडून या ठिकाणी झळकवण्यात आले. माटुंग्याच्या महेश्वरी उद्यानाजवळही अशाच प्रकारे बॅनर्स झळकवण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या नावाने हे बॅनर्स झळकवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी हे बॅनर्स हटवले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केविलवाणा आक्रोश असे पोस्टर लावून शिवसेनेनं भाजपला तेवढंच आक्रमक उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे दोन्ही पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करण्यात आलाय. रामटेक बंगला आता रिकामा केल्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. 2 महिन्यांपूर्वीच म्हणजे 19 सप्टेंबरलाच रामटेक बंगला रिकामा केलाय आणि त्याचे कागदपत्र संबंधित खात्याकडे जमा केली आहेत. हे स्पष्टीकरण दिलंय माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी. मे महिन्यापासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप होत असून पक्षाची प्रतिमा ढासळू नये म्हणून राजीनामा दिल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलंय. बेधडक वक्तव्य करून सगळ्यांचा समाचार घेणारे उदयनराजे भोसले यांच्या डोळ्यातून पाणी आलं. निवडणुकीच्या रणधुमाळीत उदयनराजेंचे डोळे भरून आले. त्यांनी सातारकरांच्या अनेक प्रश्नांना बेधडक उत्तरं दिली पण त्यांच्या जीवनावरील एक ऑडिओ क्लिप ऐकताच त्यांना अश्रू अनावर झाले. मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा हल्ला घडवून आणण्यासाठी दहशतवादी कसाबसह त्याचे साथीदार सागरी मार्गाने मुंबईत दाखल झाले होते. पोलिसांनी आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी यापैकी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं तर उर्वरित अजमल कसाब या दहशतवाद्याला फाशी देण्यात आली. या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 166 नागरिकांचा बळी गेला होता. मुंबईवरील 26/11 हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले त्याचबरोबर कर्तव्य निभावताना देशाचे वीर शहीद झाले. मुंबईतील पोलीस जिमखानामध्ये शहीदांना राज्यपाल सी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. जालन्यामध्ये 3 लाखांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अंबड तहसीलमधील उपजिल्हाधिकारी सविता चौधरीसह एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. नागपूर बारमध्ये मारहाण झाल्याप्रकरणी क्लाउड 7 या बारचा परवाना 45 दिवसांसाठी रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी हा निर्णय घेतला आहे. रविवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांची या बारमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली होती आणि यात शुभम महाकाळकर याचा मृत्यू झाला होता. शहरातील बार रात्रीपर्यंत सुरू राहत असल्यानं अनेक गुन्हे घडतात त्यामुळे उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या बारचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणात वनविभागाच्या वनरक्षकासह 13 जणांना अटक करण्यात आली आहे. जंगल परिसरात विष घालून वाघांची हत्या करण्यात आली आहे. वाघाच्या मृत्यूनंतर कातडी विक्रीसाठी नेत असताना तेलंगणाच्या वन अधिकाऱ्यांनी अटक केली. औरंगाबादमधल्या भोकरदन सिल्लोड रस्त्यावर झालेल्या अपघातात 4 जण ठार झालेत तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री 12:30 वाजता ट्रक आणि कारमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. मयत व्यक्तींमध्ये एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा समावेश आहे. पुण्यात फिल्मी स्टाईलनं एका तरुणानं पाण्याच्या टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं तो टाकीच्या सज्जावर पडल्यानं वाचला. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या तरुणाला टाकीच्या सज्जावरून बेशुद्ध अवस्थेत काढून रुग्णालयात दाखल केलं. त्यानं उडी का मारली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. नोटाबंदीनंतर बेहिशोबी संपत्ती जमा करण्यासाठी बँकांचा रस्ता धरलेल्यांना मोदी सरकारनं मोठा दणका दिला आहे. 9 नोव्हेंबरनंतर बँकेत जमा केलेल्या आणि टॅक्स न भरलेल्या रकमेवर तब्बल 50% टॅक्स लागणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं यासंदर्भातला प्रस्ताव पारित केला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसची भव्य इमारत ही जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखली जाते त्यामुळे या भागातील महापालिकेच्या भूमिगत पादचारी मार्गाचे प्रवेशद्वार चौकातल्या विद्युत दिव्यांचे खांब वाहतूक सिग्नल हे या वारसास्थळाला अनुरूप असतील असा त्यांचा लुक बनवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
500 आणि 1000 रुपयांच्या रद्द केलेल्या नोटा लोकांनी महापालिकांचे थकीत देणं देण्यासाठी वापरल्यानं महापालिकेच्या तिजोऱ्या भरल्या आहेत. राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये मिळून 1,477 लाख रुपये जमा झाले आहेत. मुंबईकरांची जीवनरेखा असलेली उपनगरी रेल्वे सलग 3 वर्ष तोट्यात असून या कालावधीत तोला तोटा सुमारे 3400 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तो भरून काढण्यासाठी फुकट्या प्रवाशांबरोबरच कर्मचारी घेत असलेल्या अतिरिक्त सेवा भत्त्याकडेही रेल्वेचं बारीक लक्ष आहे. कुलाबा वांद्रे झिप्स या मेट्रो 3 भुयारी मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाहीये. मात्र काळबादेवी आणि गिरगावसह संपूर्ण मार्गिकेमध्ये भूतांत्रिक चाचणी इमारतीच्या स्थितीच्या सर्वेक्षणासारखी कामं कंत्राटदाराकडून सुरू झाली आहेत. सर्वेक्षण भुयार आणि स्थानकांचे अंतिम डिझाईन ठरवण्यासाठी महत्वाचं आहे. मुंबईतल्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडून बहुमजली वाहनतळ ताब्यात घेण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीनं सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी 13 वाहनतळ ताब्यात घेण्यासाठी पालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. घरगुती कार्यक्रमांसाठी आता पोलिसांच्या परवानगीची गरज नाही आहे. हा नवीन निर्णय राज्य सरकारनं घेतला. याबाबत यापूर्वी घेतलेल्या निर्णयातून कार्यक्रमांना सरकारनं सवलत दिली आहे. पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्यानं चेकबुक आणि डेबिट आणि क्रेडिट कार्डांची मागणी वाढू लागली आहे. अचानक वाढलेली ही मागणी पूर्ण करायला काही बँकांनी असमर्थता दर्शवली आहे. चेकबुक सुविधा असलेल्यांनी नव्या चेकसाठीची मागणी नोंदवली. मात्र अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यानं ही मागणी पूर्ण करण्यासाठी 8 ते 10 दिवस जातील असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या अनेक शिक्षण संस्था चालकांकडून शाळांची बेसुमार फी वाढ करून पालकांची लूटमार केली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीला आले आहेत. मात्र फी वाढ करताना नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या अशा शाळांना आता चाप लागणार आहे. शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्याअंतर्गत मुंबई विभागासाठी विभागीय शुल्क नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 1000 ते 1200 जागा राज्यात वाढणार आहेत. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानं यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे. ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोबाईल मनोऱ्यांची उभारणी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या जमिनींसाठी अकृषिक कर भरायला टाळाटाळ करणाऱ्या जमीन मालक आणि मोबाईल कंपन्यांना राज्याच्या महसूल विभागानं निर्वाणीचा इशारा दिला आहे. ठाणे शहरातून जाणारे महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी भेदण्यासाठी पालिका प्रशासनानं 6 महिन्यांपूर्वी नेमलेल्या 100 वाहतूक सेवकांची मुदत 15 दिवसांपूर्वी संपल्यानं त्यांनी काम बंद केलंय. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा भार पुन्हा एकदा अपुऱ्या पोलीस मनुष्यबळावर पडला आहे. वाशीमधल्या बाजारात आठवडाभर पालेभाज्यांची जास्त आवक झाल्यामुळे त्यांचे दर घसरले आहेत. एकूण 21,000 टन भाज्यांची आवक झाली आहे. त्यामुळे चलन तुटवड्यानं हैराण झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहराची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी 123 कोटी रुपये खर्च येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबरोबर केलेल्या कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिलायन्स जिओ कंपनीवर महापालिकेनं कारवाई केली आहे. वायरमुक्त तंत्रज्ञानाद्वारे 2 APBS कनेक्शन 1 महिन्याच्या आत देणं बंधनकारक असतानाही कराराचं उल्लंघन झालंय. केवळ पासपोर्ट नाही म्हणून परदेशवारी हुकली असं होऊ नये यासाठी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या वतीनं पासपोर्ट सेवा प्रोजेक्टचे कायदे आणि फायदे भारतीय विद्यापीठातल्या आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचं उच्च ध्येय प्राप्त करून देण्याचं तसंच पासपोर्ट काढण्याकरता प्रोत्साहन देणं हा या प्रोजेक्ट मागचा हेतू आहे. आरसी बुक छपाईसाठी RTO झिरो पेंडन्सी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. RTO 35 कर्मचाऱ्यांचं पथक तयार करण्यात आलं आहे.
कोल्हापूरला पाईपमधून घरगुती गॅसचा पुरवठा करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डानंही निविदा प्रसिद्धीला दिली आहे. मोठ्या शहरांमध्ये सिलिंडरऐवजी थेट पाईपलाईनमधून घरगुती गॅस पुरवठा करण्याचं शासनाचं धोरण आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्यामध्ये कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. नागपूरमधल्या शेतकऱ्याला चक्क 30 पैसे किलोनं कांदा विकावा लागतो आहे, त्यातच नोटाबंदीचा त्रासही सहन करावा लागतोय. आमचा एक सैनिक मारला गेला तर त्या बदल्यात आम्ही भारताचे 3 सैनिक मारू अशी धमकी पाकिस्तानने संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. जर युद्ध छेडण्यात आलं तर भारताला त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील असं सांगत ख्वाजा आसिफ यांनी भारताला ही धमकी दिली. इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर 5 वर्ष बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा फाउंडेशनचे प्रमुख झाकीर नाईक यांनी तीव्र निषेध केलाय. हा निर्णय मुस्लिम समाज, शांतता, लोकशाही आणि न्यायावरचा हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. ओम नमो व्यंकटेशाय या साऊथ चित्रपटाचा पहिला लुक समोर आलाय. या चित्रपटात अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालचा अनोखा नजराणा पाहायला मिळालाय. यामध्ये प्रज्ञा जयस्वालनं 14 किलो वजनाचा सोन्याचा लेहंगा परिधान केला आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले होते. या प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं फटाक्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध ब्रिटिश छायाचित्रकार डेव्हिड हॅमिल्टन यांचं शुक्रवारी निधन झालंय. ते 83 वर्षांचे होते. डेव्हिड हॅमिल्टन यांच्या घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून शेजारी राहणाऱ्यांनी इमर्जन्सी सर्व्हिसला पाचारण केलं होतं. आसामच्या सोनितपूरमध्ये एक हत्तीण खड्ड्यात पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. अनेक तास होऊनही हत्तीण हालचाल करत नसल्यानं तिच्या 2 वर्षांच्या पिल्लानंही खड्ड्यात उडी घेतली आणि अनेक तास हे पिल्लू हत्तीणीला आपल्या सोंडेनं हलवत राहिलं. तिच्या मृत्यूनंतर गहिवरलेल्या तिच्या पिल्लानं तिथे जमलेल्या नागरिकांच्याही डोळ्यात अश्रू आणले. चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादक कंपनी शिओमीनं नवीन स्पीकर लॉन्च केले असून हे स्पीकर वायफाय स्पीकर किंवा MI इंटरनेट स्पीकर या नावानं लॉन्च करण्यात आले आहेत. या स्पीकर्सवर इंटरनेटवरून किंवा इतरही मार्गानं गाणी वाजवली जाऊ शकतात. लिनोवो कंपनीनं लिनोवो K6 पॉवर हा स्मार्टफोन 29 नोव्हेंबरला भारतात आणला आहे. हा स्मार्टफोन डार्क ग्रे, गोल्ड आणि सिल्वर कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनमध्ये 2 GB RAM आणि 32 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. डेटाच्या सुरक्षेबाबत आक्षेप आल्यानंतर मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएमनं कार्ड स्वाईपचं फीचर मागे घेतलंय. या माध्यमातून छोटे दुकानदार पैसे स्वीकारू शकत होते. याबाबत मास्टरकार्ड आणि व्हिजा यांनी आक्षेप नोंदवले होते. आणि बातमीसह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.